पनवेल तालुक्यात शुक्रवारी 217 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यामध्ये महापालिका क्षेत्रामधील 186 तर ग्रामीण भागातील 31 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे कळंबोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज एकूण 153 रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. महापालिका हद्दीतील पनवेल येथे 9, नवीन पनवेलमध्ये 21, खांदा कॉलनी 23, कळंबोली येथे 43, कामोटे येथे 49, खारघर येथे 30, तळोजा येथे 11, तर ग्रामीण भागातील आदई 4, सुकापूरमध्ये 2, उसरलीमध्ये 3, भोकरपाडा पोंजे येथे 2, कोपरगवान येथे 2, करंजाड्यामध्ये 4, उलवे येथे 4, तर देवत, पळसपे, पालेबुद्रुक, साई, विचुंबे, बेलवली, मोरावे, सारसई, उसरली खोत आणि वावंजे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कळंबोली येथील KL5 सेक्टर 3 रूम नंबर 4 येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 102 तर ग्रामीण भागातील 51 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पनवेल 21, नवीन पनवेल 13, कळंबोली 18, कामोटे 22, खारघर 22, तळोजे 6, तर ग्रामीण भागातील आदई 3, देवत 2, नेरे 2, साई 2, सुकापूर 4, विचुंबे 2, करंजाडे 5, उलवे 14, तर अकुर्ली, बामणडुंगरी, बोर्ले, चिंद्रण, घोसळवाडी, खानावले, गुळसुंदे, कासप, कोळकेपेठ, नांदगाव, नारपोली, पळसपे, पालेबुद्रुक, पोंजे, सावळे, उसरली, वलभ आणि विगर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमध्ये 6073 रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 1467 विद्यमान रुग्ण महापालिका हद्दीमध्ये आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 1946 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 49 जणांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 352 रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.